हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी सगळ्यांना शेपूची भाजी आवडत असेल किंवा नसेल असेल कारण तिचा वास वगैरे येतो पण पालेभाज्या खाणं तेवढंच गरजेचं आहे आता या एकाकडे माहिती आहे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे माझ्या पद्धतीने जर का शेपू केली तर तिचा वास येणार नाही यामध्ये मी घातलेला आहे थोडंसं जिरं आणि ते तडतडलेलं आहे त्यानंतर मी घालणार आहे आठ पाकळ्या लसणाच्या त्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत खूप साधी सोपी भाजी आहे आणि मग त्या त्यामध्ये मी घातलेला आहे शेपू शेपू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मी अगदी फ्रेश शेपू होती आणि यामध्ये मी जवळजवळ वीस मिनटं मुगाची डाळ भिजत घातली होती ही माझी घरची डाळ आहे सालींची आणि यामध्ये मी ती डाळ घालत आहे डाळ घालून झाल्यानंतर आता मी यामध्ये घालत आहे लाल तिखट लाल मिरची पावडर घालत आहे आणि जर का तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही जेव्हा आपण लसूण घातला तेव्हाच तेलामध्ये हिरवी मिरची घालायची चवीनुसार तिखट घातलेला आहे आता यामध्ये मी घालत आहे मीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चमचे आता हे मी व्यवस्थित हलवून घेते व्यवस्थित भाजी परतवून घ्या ह्या भाजीला बघा आपण भाजी धुतलेली होती त्यामुळं पाणी सुटलेलं आहे यामध्ये मी एकही चमचा पाणी नाही नाहीये आणि यामध्ये मी घालत आहे आता दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा असा जाडसरकूड घातलेला आहे व्यवस्थित भाजी हलवून घेते खूप साधी सोपी भाजी आहे आणि खूप झटपट होणाऱ्या भाज्या आहेत आता मी यावरती झाकण घालते एक दहा मिनिटं झाकण घातलेलं आहे मी यामध्ये आपली डाळ शिजली की नाही हे पाहते मी पुन्हा एकदा तर फ्रेंड्स याच्यामध्ये पाणी आहे डाळ शिजली इतपत अजून पूर्ण डाळ शिजलेली नाहीये पुन्हा आता मी याच्यामध्ये झाकण घालून ठेवते या ठिकाणी पुन्हा पाहू शकता अगदी कोरडी भाजी झालेली आहे आपली आणि डाळ वगैरे व्यवस्थित शिजलेली आहे खूप सिंपल भाजी आहे फक्त तिखट मीठ व्यवस्थित घालायचं